नमस्ते. बुक ब्रोचा आजचा एपिसोड अजिबात प्लॅन नव्हता, पण आज आहे 21 मार्च, जागतिक कविता दिवस. आणि कालच मी पुस्तक एक छान वाचलं होतं कवितेच्या संदर्भातलं, आणि जणू काही त्या सगळ्याला एक बळ देण्यासाठी सगळीकडे पाऊस आला आहे. आमच्या पुण्यात तुम्ही बघाल, मागे हे स्पेशल इफेक्ट नाही आहेत, हे सगळं ढगांचं एक साम्राज्य आकाशात आपल्याला आत्ता दिसत आहे. आणि त्यामुळे आज जागतिक कविता दिवस असताना पाऊस आला या चांगल्या योगावर आज एक उत्तम एका नव्या पुस्तकावर मी बोलणार आहे, जे कवितेच्या गणिताविषयी सांगते. तुझ्या वादळाचा निळा स्पर्श होता, तुझ्या वादळाचा निळा स्पर्श होता, धुवाधार आभाळ दाटून येते अकस्मात, श्वासातली कोण गर्दी पुन्हा वीज झंकारण्यास सिद्ध होते. वा, जुगारून बेभान वारा दिशांनी, अक्षरशः आत्ता इथे असा वारा फिरतोय, जुगारून बेभान वारा दिशांनी, दिशातून बेबंद दाटून येतो ऋतुभान ओलांडुनी पार होता, ऋतुभान ओलांडुनी पार होता, पुन्हा एकदा श्वासाभाळ होतो, पुन्हा एकदा श्वासाभाळ होतो. ही सुंदर कविता जी आहे, जी या सगळ्या ऋतूला अगदी अन्वर्थक आणि साजेशी अशी आहे, की तुझ्या वादळाचा निळा स्पर्श होता, त्यातल्या पहिल्या खरं तर चरणांनीच मला असं पकडून घेतलं. कवितेत एक असं हुक पॉईंट असतो की जिथे तुम्ही अडकता. या सुंदर ओळी लिहिणाऱ्या ज्या कवयित्री आहेत त्याच या पुस्तकाच्या लेखिका आहेत. आणि हे पुस्तक आहे वृत्तबद्ध कविता कला आणि शास्त्र, वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी या त्याच्या लेखिका आहेत. आणि आत्ता मी जी कविता वाचली भुजंग प्रयात या वृत्तामधली, ती देखील या वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांचीच होती. आणि त्यांचं हे पुस्तक आहे. आणि आपण जेव्हा आजकाल कवितांविषयी बोलतो तेव्हा पाऊस असतो, ढग असतात, बाकी काय काय घटक असतात, पण वृत्त मात्र आजकाल नसतं. सगळंच मुक्तमुक्त कसं असतं, फ्री व्हर्सचा पराकोटीचा सगळा परमोच्च काळ असताना एक वृत्तबद्ध कवितेवर बोलणारं पुस्तक आज आपल्या समोर आहे. आणि मला नक्कीच त्याच्यावर अजून तुम्हाला सांगायचं आहे. तेवढ्यात पाऊस यायला लागला आणि मला खरंच छत्री उघडायला लागली आहे. मला बहुतेक अजून वाढला पाऊस तर खाली जायला लागणार आहे गच्चीवरनं आणि वेगळीकडे शूट करायला लागणार आहे. पण मला खूप छान वाटतंय, कारण पाऊस हा मला कवितेतनंही भेटला जसा निसर्गातनं भेटला तसा, आणि जेव्हा तो कवितेतनं भेटला तेव्हा तो वृत्तबद्ध कवितेतनंच मुळात आधी भेटला. त्याच्यामुळे त्या वृत्तांचं एक महत्त्व सांगणारं एक नवं मराठीत पुस्तक छान आलं आहे. मला पूर्वी आठवत आहे आमच्या शाळेच्या वयात, आणि अजूनही मला वाटतं वाळिंबे सरांचं जे व्याकरणाचं पुस्तक होतं त्यात अलंकार आणि वृत्त असंही एक त्यांचं बहुतेक पुस्तक होतं, मला आठवत नीट असेल तर. आणि ते चांगलंच होतं, पण हे दीर्घ पुस्तक या निमित्ताने वर्षा बेंडिगेरी कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. आणि मुळात वृत्तबद्ध कविता काय हेच आज अनेकांना माहीत नसताना मला असं वाटतं की एक पुन्हा एकदा वृत्तांकडे वळवणारं असं एक हे नवं संवेदन आहे आणि ते महत्त्वाचं आहे. आपण ती परंपरा जपायला पाहिजे जशी मुक्तछंदाची आहे तशी, कारण ते आपल्या मला तर वाटतं की कवितेचं सगळ्यात मोठं वैभव असतं त्यातली लय, त्यातला नाद. रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी फार छान म्हटलं आहे की गेला बहुतेक पाऊस. बरं, रवींद्रनाथ टागोरांनी एका ठिकाणी खूप चांगलं म्हटलं होतं की कविता म्हणजे एक नदी असेल तर वृत्त किंवा छंद म्हणजे त्याला सोबत बांधलेला घाट असतो, आणि त्या घाटामुळेच त्या खरं कवितेला सगळी शोभा येते, त्याचं जे सौंदर्य असतं ते त्या नदीचा प्रवाहाचं त्या घाटामुळे प्राप्त होतं, एक बांध असतो. आणि हे इतकं टागोरांनी सुंदर म्हटलं आहे, मला वाटतं दुसऱ्या शब्दात गरज सांगायची म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायची काही कारणच नाही की काय गरज आहे वृत्ताची, छंदाची, कवितेला का मीटर पाहिजे. इंग्रजीमध्ये देखील यांबिक पेंटामीटर आणि अनेक पूर्वी प्रकार होते, आता तेही तिथेही लयाला गेले आहेत पण अजून थोडे आहेत. आणि आपल्याकडे पण नकळत पुन्हा मला सध्या फेसबुकवरती वृत्तबद्ध कविता हळूहळू का असेना पण येताना दिसत आहेत, जी आश्वासक गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आपण आता बघूया या पुस्तकात काय काय आहे ते. या पुस्तकाची अनुक्रमणिका जरी आपण बघितली तरी आपल्याला लक्षात येतं की एक शास्त्र जे आहे ते आधी प्राधान्य घेऊन खरं तर तिथे येतं आहे. आणि ते गरजेचं आहे, कारण कवितेचं जे एक गणित असतं ते एकदा आधी माहीत पाहिजे आणि मग गणिताच्या पुढेही मला वाटतं कला अजून सुरू होते. तर त्याच्यात मूळ आधी वृत्तबद्ध कवितेची ओळख हे काव्याच्या व्याख्या आहेत आणि यतिविचार आणि मात्रा आहेत. आणि मग ज्यांना आता मराठीतलं आठवत असेल त्यांना अक्षरगणवृत्त आणि मात्रावृत्त आणि अभंग ओवी हे अक्षर छंद, आणि त्याच्याच बरोबरीने सुनीत म्हणजे जे शेक्सपियरचं सॉनेट होतं ते, आणि मुक्तछंद असं ते या पद्धतीने हे सगळं पुस्तक जातं. त्यातली मला जी पहिल्या प्रकरणातली काही विधानं आहेत ती खूप मस्त वाटली. पूर्वी खेडेगावातल्या बायका दळण दळताना जात्यावरच्या ओव्या म्हणत,
त्याही सहज सुरेख चालीत बांधलेल्या असत. एकमेकींच्या ऐकून ऐकून त्या पिढी दर पिढी मौखिक परंपरेने पोचवल्या जात. आणि मौखिक परंपराच म्हणजे पूर्वीपासून होती ना, म्हणजे आपण आजही शेवटी जर काही श्लोकपाठ केलेले असतील तर तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा त्यांनी एक तर ते टंग ट्विस्टर्स असतात, त्यामुळे जिभेला तो एक न्यूरोमुस्क्युलर व्यायाम असतो एक झालंच, पण ती एक परंपरा चालू राहते कुठेतरी आणि नकळत तो छंद तुमच्या आत भिनत असतो. लय हा आपल्या त्या लिहितात की लय हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून आपण तो सहज स्वीकारलेला असतो. आणि लय म्हणजेच खरं तर वृत्त, आणि या लयीच्या आवर्तनानुसार लिहिलेली रचना म्हणजे वृत्तबद्ध कविता. इतकी साधी सोपी सरळ अशी ती संकल्पना आहे. वृत्तबद्ध काव्य म्हणजे काहीतरी खूप अवघड बांधून ठेवल्यासारखं लिहायचं आहे, मात्र अक्षरं वगैरे मोजून मापून लिहिताना दमछाक होते अशी काहीतरी गैरसमजूत करून घेतलेली आढळते. पण आता त्यांनी मग पुढे मला वाटतं अख्ख्या पुस्तक तुम्ही मुळात वाचायला पाहिजे, त्यांनी हेच लिहिलं आहे की कशी ती खरोखरी गैरसमजूतच आहे, प्रत्यक्षात किती आनंद मिळतो. आणि जे वृत्तबद्ध कविता वाचत मोठे झालेले आहेत रसिक, त्यांना माहिती आहे त्यातला आनंद काय. मला स्वतःला विचाराल तर मी मुक्त छंदाला अजिबात आवेरत नाही, मला तो महत्त्वाचा वाटतो. दुसरं मला असंही वाटतं की काळ बदलला तसं एक एक पॅटर्न असतो, एक एक लाटा असतात, तर असं आपण धरू की आता 100 वर्ष मुक्तछंदाची लाट आहे असं एक होणार, पुन्हा एकदा तो लंबक दुसरीकडे नक्की जाईल, कारण त्यांनीच लिहिलंय तसं लय ही आत आहे. आणि किंबहुना असं पुस्तक आजकालच्या काळात येणं, मुळात हे सगळे लेख त्यांनी सोशल मीडियावर कुठल्या तरी ग्रुपसाठी लिहिले होते, तिथे त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला, हे देखील खूप बोलकं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या पद्धतीचा पुन्हा एकदा लंबक पुन्हा एकदा मीटरकडे जाऊ शकतो. त्यांनी खूप चांगली उदाहरणं जुन्या कवितांमधली दिली आहेत आणि सगळ्यात शेवटी या पुस्तकात त्यांच्या स्वतःच्या देखील अनेक कविता दिल्या आहेत. दिलीप राज प्रकाशनाने हे पुस्तक काढलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काढलं आहे. त्याचं मुखपृष्ठ अत्यंत चांगलं आहे आणि मला ते खरं तर मला इथे पहिलं माझं लक्ष गेलं, कारण ते संतोष घोंगडे जे चित्रकार आहेत त्यांनी केलं आहे. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर माझं विशी तिशी चाळीशी जे पुस्तक आहे उन्मेष प्रकाशननी प्रकाशित केलेलं, जे माझं 5वं पुस्तक आहे, त्याचं अत्यंत वेगळं यूथ सेंट्रिक हेप म्हणावं असं कव्हर हे संतोषजींनीच केलं होतं. आणि इथे देखील असा तो छान एक त्यालाही एक हिरव्या रंगाचा आधार होता, इथेही हिरव्या रंगाचा आधार आहे. आणि आज हा उन्हाळ्याच्या दिवसात 21 मार्चमध्ये हिरवा निसर्ग जागतिक कविता दिनाला आपल्याला सोबत करायला आला आहे. या पुस्तकात पहिल्यांदा त्याचं जे शास्त्र आहे, शास्त्राचे जे घटक आहेत ते नीट सगळे त्यांनी समजावून सांगितलेत, म्हणजे मुळात मात्रा म्हणजे काय, मीटरचा जो आधी पहिला जो एक बेस असतो तो सगळा त्यांनी समजावून सांगितला आहे. जसं तबला जे वादक असतात त्यांना माहिती आहे की पहिल्यांदा तुम्हाला आधी बोल लागतात, तसं कवितेमध्ये आधी एक मुळात मात्रा काय, त्याचे लघु आणि गुरु जे असतात ते काय, त्याचा क्रम काय, या सगळ्याचं एक गणित त्यांनी समजावलं आहे जे मी आत्ता इथे सांगत नाही. आणि मग ते अनेक मात्रा वृत्तांवर आणि अक्षरगण वृत्तांवर येतात. तर किती इंटरेस्टिंग येतं एक सहज वाचून दाखवतो. लवंग लता असं नाव आहे त्याचं. आता ते नावच मला इंटरेस्टिंग वाटतंय. आणि त्यांनी असं लिहिलं आहे की त्याचा खंड कसा आहे, तर 8+8+8+4. किती इंग्रजी आजकाल आपल्याला नकळत येतं नाही का, म्हणजे मी बरा मराठी लेखक आहे आणि नक्कीच चांगला मराठी वाचक आहे असं मी म्हणेन, पण मी प्लस मला माफ करा, पुन्हा एकदा हे वाचतोय की खंड 8+8+8+4=28. आता त्याच्यात आचार्य अत्र्यांची विडंबन कविता आहे, ती म्हणजे पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी, पाल पाहुनी जसा बिचारा विंचू टाकी नांगी, तसा आमूचा नायक खेळला उभा जागच्या जागी, भान विसरला कार्य विसरला टकमक पाहत राही, भान विसरला कार्य विसरला टकमक पाहत राही, वेळ लोटला असा कितीतरी स्मरण न त्याचे काही. क्या बात है. असं हे लवंग लता वृत्त, अशी यात अनेक वृत्त आहेत आणि जरूर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. एक मला नक्की सांगावं असं वाटतं की या पुस्तकात कदाचित काय ॲडिशनल गरज असू शकते, हेलिकॉप्टर वरनं चाललं आहे त्याचा एक, तुम्हाला कदाचित आवाज येईल मला माहीत नाही, पण हेलिकॉप्टरसारखी गती देतं. मुळात छंद कवितेला गती देतो आणि एक ती जी गती प्राप्त होते त्यांनी एक उड्डाण कविता करते असंही आता खरं म्हणायला हरकत नाही. मोठं हेलिकॉप्टर चाललं आहे, तुम्हाला दाखवू का, इकडे दिसेल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मला असं हे नभमेघांनी आक्रमिले असं सगळं सीन माझ्या मागे एक शब्दशः असताना मला
एक या पुस्तकामध्ये अजून जर दुसरी याची आवृत्ती येणार असेल तर त्यात नक्की दोन गोष्टी सुचवाव्या वाटतात. एक म्हणजे मुक्तछंदावरही अधिक विस्तृत लिहिलं जाणं आवश्यक आहे, कारण मुक्तछंदाची एक स्वतःची ताकद असते आणि त्यात त्यांनी त्यावर लिहिलं आहे, पण अजूनही लिहायला पाहिजे की मुळात मुक्तछंदात छंद अपेक्षित होता, तो हळूहळू नाहीसा कसा झाला आणि ते दीर्घ कसं झालं. आणि दुसरं मला असं वाटतं की गद्यामध्ये असलेला पद्य हा भाग या पुस्तकात यायला पाहिजे. जसं सावित्रीसारखी कादंबरी पुशीर यांची, तर ती मुळात सिद्धहस्त कवीने लिहिल्या मुळे त्यातलं जे सावित्रींनी पत्र लिहिते तर त्याच्यात जो लय छंद सगळं आहे, तर त्या दीर्घ कविता आहेत खरं तर मुक्त छंदातल्या अनेक एक एक पत्र म्हणजे असं मला नेहमी वाटतं. तर त्याच्यावर एक उहापोह होऊ शकतो. अजूनही एक मला पटकन दिसलं नाही ते म्हणजे कवी अनिल यांनी दशपदी हा एक नवा फॉर्म केलेला, तर सगळ्या शास्त्रामध्ये बहुतेक तर राहिला आहे. म्हणजे मी वाचलंय बारकाईने पुस्तक, पण चुकून माझं चूक होत असेल तर माफ करा, पण बहुतेक तो राहिला आहे. तो दशपदीचा उल्लेख आवर्जून यायला हवा. आणि विजया राज्याध्यक्ष आहेत, त्यांनी त्याची जी प्रस्तावना लिहिली आहे दशपदी या संग्रहाची, ती त्यातही याचा बराच उहापोह या सगळ्या कवितेच्या शास्त्राचा आहे. त्यामुळे कविता ही एक आनंदाची गोष्ट असते आणि त्या आनंदासाठी थोडी शिस्त लागते, ती शिस्त म्हणजे वृत्त आहे असं मी तुम्हाला सांगेन. ही म्हणजे कविता मला वाटते नेहमी, इतकी बोलकी असते, ढगांची एक गोष्ट असते, ढगांची कविता असते. आणि वर्षा बेंडिगिरी कुलकर्णी यांनी हे खूप महत्त्वाचं काम केलं आहे. ते पुस्तक जरूर घ्या, अभ्यास करा. जे स्वतः कविता लिहू इच्छितात किंवा लिहितात त्यांनी तर अवश्य, पण जे त्यात काही इच्छित नाही आहेत त्यांना ते अगदी सगळं शास्त्र कळलं नाही तरी ते निदान किती आहे हे एकदा सहज पुस्तक चाळायला तरी हरकत नाही. चला, बाय बाय.